धनगर आरक्षणाच्या मागणीचं निवेदन देण्याच्या नावाने पालकमंत्र्यांना भेटायला आला, पण त्यांच्यावर असा भंडारा उधळून गेला. हा प्रकार घडलाय सोलापूर शासकीय विश्रामगृहामध्ये. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे, तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून मराठांना आरक्षण नको अशी भूमिका घेत ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. पण आता सोलापूरमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला गेल्याचा प्रकार घडलाय. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीचं निवेदन क्रांतीवीर किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष शेखर बंगाळे यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं. पण यानंतर पुढे काय झालं ते पहा. या प्रकारामुळे तिथं खळबळ उडाली. तिथं उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शेखर बंगाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पण बंगाळे यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. लोकमतसाठी गौस शेख, सोलापूर. Yeah, yeah, yeah.